किसानों को वन्य प्राणियों से दहशत मुक्त कर आर्थिक उत्पन्न बढ़ोतरी के लिए क्षेत्रीय एल्गार परिषद ने मांगों का निवेदन मुख्यमंत्री को तहसीलदार द्वारा दिया। इस संदर्भ में क्षेत्रीय क्षेत्र मजदूर एल्गार परिषद की ओर से पत्र परिषद ली गई। किसान और मजदूरों ने क्षेत्रीय एल्गार परिषद के माध्यम से मुख्यमंत्री इन्हें तहसीलदार द्वारा विविध महत्वपूर्ण मांगों का निवेदन पेश किया। किसान, खेती मजदूर खेती पर आधारित जैसे तैसे अपना जीवन बसर कर रहे हैं, ऐसे में भयभीत होकर वे खेती का व्यवसाय कर रहे हैं। वन्य प्राणियों से होने वाली परेशानी से त्रस्त होने से खेती का नुकसान हो रहा है। इतना ही नहीं तो खेती को आवश्यक सिंचाई की सुविधा उपलब्ध न होने से साथ ही अन्य महत्वपूर्ण मांगों को लेकर क्षेत्रीय एल्गार परिषद के कार्यकर्ताओं ने मांगों का निवेदन पेश किया। इस संदर्भ में क्षेत्रीय क्षेत्र मजदूर एल्गार परिषद की ओर से आयोजित पत्र परिषद में विस्तृत जानकारी दी गई। शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर जो अत्यंत दहशतीच्या वातावरणामध्ये जीवन जगत आहे ते दहशतीचं वातावरण आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातील विविध गावांमध्ये निर्माण झालेलं आहे। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की राष्ट्रीय अभयारण्याला लागून चंद्रपूर जिल्हा आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यातून आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहे। रोज दर आठवड्याला एक दोन लोकांचे बळी चाललेले आहे, परंतु शासन कुठल्याही प्रकारे त्याच्यावर नियंत्रण किंवा नियोजन करताना दिसत नाही आणि म्हणून असं आमची मागणी आहे की जंगलामध्ये जे वाघाची संख्या वाढते त्याच्या अगेन्स्टमध्ये जंगलाचं जे परिक्षेत्र आहे ते अतिशय कमी आहे, वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून वाघ गावामध्ये घुसून जनावरांवर आणि लोकांवर हल्ले करून त्यांची हत्या करत आहे। या हत्येला शासन जबाबदार आहे, कारण हे जे सातत्यानं हत्याकांड चालू आहे, आज वाघ जो आहे हा शासनाचा प्राणी आहे असं आम्ही मानतो। आमचं जर ढोर जंगलामध्ये घुसलं तर वन विभाग त्याच्यावर गुन्हे दाखल करते, पण त्यांचं ढोर, त्यांचं जनावर, त्यांचं वन्य प्राणी जर आमच्या गावात येऊन जर आमची हत्या करत असेल तर वन विभागावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आणि म्हणून वन विभागावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या ज्याच्या ज्याची हत्या झाली आहे त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। हल्ला झालेल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला 25 लाखाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि हत्या ज्या कुटुंबामध्ये झाली आहे त्याच्या मुलाला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट केलं गेलं पाहिजे। ही रास्त मागणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटलं आहे। आपल्या देशामध्ये गाव आहे, त्या गावामध्ये 3000 महिला ह्या केवळ वाघाने माणसांची हत्या केल्यामुळे विधवा झालेल्या आहेत। तीच परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार नाही। गावागावामध्ये ज्या महिला आहेत त्या हजारोच्या संख्येने विधवा होतील आणि विधवांचं चंद्रपूर म्हणून ओळखल्या जातील येणाऱ्या काळामध्ये। ही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ घातलेली आहे आणि म्हणून शासनाने ताबडतोब जेरेबंद करावा आणि दहशतमुक्त जीवन हे लोकांना द्यावं, हीच विनंती या माध्यमातून आम्ही करतो।